तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सर्वांचं आजच्या क्विक ट्युटोरियलमध्ये. आजचा ट्युटोरियल तुम्ही थंबनेलवर बघितलेलंच आहे. तुम्हाला पूर्ण मी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यामध्ये PLP फाईल प्लस PNG मटेरियल तुम्हाला भेटून जाईल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं, झिप फाईलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल. आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये सिंगल स्टेपमध्ये भेटून जाईल, त्यामुळे व्हिडिओला विदाऊट स्किप कंटिन्यू पहा. तर चला जास्त टाइम वेस्ट न करता लगेच आपण आपल्या एडिटिंगला स्टार्ट करूया. ओके तर मित्रांनो, मी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलं आहे. तुमच्याकडे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथं मी लिंक हे पिन करून ठेवलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यासोबतच तुम्हाला तिथं मटेरियल पण मी प्रोव्हाइड करत असतो. तर नक्की टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर फर्स्ट तुम्हाला मी हे आजचं क्विक ट्युटोरियल असणार आहे, जास्त टाईम नाही आहे आपल्याकडे. तर डायरेक्ट मी फक्त मटेरियल प्रोव्हाइड करण्यासाठी आजचं ट्युटोरियल घेऊन आलो आहे. तर इथं तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो आहे की PLP फाईल ओपन करून तुम्हाला इथं दोन चेंजेस करून बॅनर आहे तयार करायचं. त्यासाठी इथं तीन डॉटला टच करायचं आणि इथं तुम्हाला ऑप्शन भेटेल ओपन डॉट PLP फाईल, या ऑप्शनला टच करायचे. आणि फर्स्ट तुम्हाला PLP फाईल इथं ॲड करावं लागेल. त्यासाठी डॉट PLP या ऑप्शनला टच करून जे आपण फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल हे एक्स्ट्रॅक्ट केलं आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला तिथं PLP फाईल भेटेल. माझी PLP फाईल पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्येच आहे, त्यासाठी मी इथून पिक्सल लॅब हे फोल्डर ओपन करून त्यामध्ये सावित्रीबाई फुले जयंती 2023 या नावाने मी फाईल सेव्ह केलेली आहे. मी इथं ओपन ओनली करतो, तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्या कारण ऑलरेडी फाईल माझी सेव्ह असल्यामुळे. आणि इथून ओके करून बॅक येतो. तर ॲज इट इज एकदम सिम्पलमध्ये तुम्हाला हे बॅनरचं डिझाईन दिलेलं आहे. जर यामध्ये तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर इथं लेअरच्या सिम्बॉलला टच करून तुम्ही काय चेंजेस करायचे असतील ते करू शकता. मीन्स एक्स्ट्रा PNG वगैरे काहीतरी ॲड करायचं असेल तर यामध्ये करू शकता, ठीक आहे. आणि जर तुम्हाला हे बॅकग्राऊंड मी दोन दिलेलं आहे, एका बॅकग्राऊंडमध्ये जे की मागं लाईट इफेक्ट दिसते ते ॲड केलेलं आहे आणि एक बॅकग्राऊंड सिम्पलमध्ये ठेवलेलं आहे, ठीक आहे. जर तुम्हाला कुठलं बॅकग्राऊंड ठेवायचं असेल, ॲड करायचं असेल तर ते करू शकता, ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला हे माझी इमेज डिलीट करायची. त्यासाठी फर्स्ट लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथून माझी जी इमेज आहे ते डिलीट करायची. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं, त्याच्याच बाजूला जे प्लसचं सिम्बॉल आहे त्याला टच करून फ्रॉम गॅलरीचा ऑप्शनचा यूज करून ज्या पण फोल्डरमध्ये तुमची PNG आहे कटआउट ते PNG इथं ॲड करायची. त्यासाठी तुम्ही त्या PNG क्रॉप करू शकता, पाहिजे तेवढी ठेवू शकता किंवा तेवढी ठेवून राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आणि हे मॅन्युअली तुम्ही ॲडजस्ट करायचं. मी कॉर्नर टू कॉर्नर ॲडजस्ट करतो आणि लेअरच्या सिम्बॉलला टच करून ही PNG हे लेअर मी लॉक करून घेतो. त्यानंतर तुम्हाला जे नाव आहे माझं त्या लेअरला सिलेक्ट करून फर्स्ट अनलॉक करायचं आहे. त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून या टेक्स्टला तुम्ही डबल टच करा किंवा याच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिट करा. आणि जे पण आपण सिम्पल मराठीमध्ये नाव टाकतो त्या पद्धतीने इथं आपण नाव टाकूया. फॉर एक्झाम्पलसाठी आपण सर्व मित्र परिवार टाकू, ठीक आहे. सर्व मित्र परिवार टाकून डन करून ओके करतो जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हे तुम्ही ह्या टेक्स्टला सेंटरला घेण्यासाठी मॅन्युअली तुम्ही ॲडजस्ट करू शकता. मॅन्युअली वगैरे थोडं अवघड जात असाल तर इथून याच्या सिम्बॉलला टच करून इथून पोझिशनचं ऑप्शन भेटेल, त्या ऑप्शनला टच करून किती प्रमाणात टेक्स्ट मूव करायचं ते तुम्ही ॲडजस्ट करून खालच्या ॲरोचा यूज करून ते टेक्स्ट तुम्ही सेंटरला घेऊ शकता, ठीक आहे. मी परत क्रॉस करून बॅक येतो ॲज इट इज, आधी जे नाव होतं तेच राहू देतो. अशा पद्धतीने तुम्ही फक्त दोन चेंजेस करून हे बॅनर रेडी करू शकता. जर तुम्हाला बॅकसाईडचं नेमिंग प्लेट वगैरे चेंज करायचं असेल तर ते तुम्ही चेंज करू शकता. मी मागच तुम्हाला सांगितलं आहे कशा पद्धतीचे चेंज करायचं आहे, ठीक आहे. बेसिकमध्ये तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करा. जास्तीत जास्त कॉमेंट आले तर मी नक्की बेसिकपासून तुम्हाला सांगेल. आता हे बॅनर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हच्या सिम्बॉलला टच करायचं, सेव्ह ॲज अ इमेज करायची आणि याची क्वालिटी अल्ट्रा ठेवण्यासाठी जे डायमेन्शन कस्टम आहे त्या ॲरोला टच करून इथून अल्ट्रा ठेवायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करायचं आहे. त्यामुळे तुमच्या बॅनरची क्वालिटी हे अल्ट्रा HD तुमच्या गॅलरीमध्ये हे सेव्ह होऊन जाईल. अशा पद्धतीने आजची एकदम सिम्पल डिझाईन तुम्हाला आवडली जर लाईक करून कॉमेंट करून सांगाल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.